तुम्ही प्राधिकरणात किती वर्षापासून राहताय? 15 वर्ष झाले. बरोबर आहे. ह्या पिंपरी चिंचवड शहरात असं कुठलं स्थळ आहे ते तुम्हाला आवडतं आणि का? मला भक्तिशक्ती हे ठिकाण आवडतं, कारण तिथे बसायला वगैरे जागा तर आहेच आहे आणि तुकाराम महाराजांचं हे आहे, मूर्ती आहे, म्हणजे स्थापना झालेली आहे, त्यामुळे ते मला आवडतं. संत आणि शिवाजी महाराज, म्हणजे स्वराज्य स्थापन ज्यांनी केलं त्यांचं आहे, त्याबद्दल त्यामुळे मला ते आवडतं. म्हणजे त्यांचं एक प्रतीक आहे ते, त्यामुळे मला ते आवडतं की आपण अजूनही त्यांची म्हणजे स्मृती जागृत ठेवतो आहे. त्यामुळे नमस्कार. नोकरी करणं ही आजच्या स्त्रियांची गरज आहे आणि घर सांभाळणं ही पण स्त्रियांची जबाबदारी आहे, तर या दोन्ही गोष्टींची कसरत तुम्ही कशी सांभाळाल? स्त्रीला एक अशी शक्ती मिळालेली असते की ती घरही सांभाळून आपला जॉबही करते. स्त्री एक अशी शक्ती आहे की तिला सर्व घर सांभाळून बाहेरचा जॉब करून तरीही तिला एवढी शक्ती मिळालेली असते की नवऱ्याचा डबा, मुलांचं बघणं, अभ्यास एवढं सगळं करूनही ती कधी थकलेली नसते. आता नवरात्रातलंच घ्या, उपवास असतात तरीही ती रात्री दांडिया खेळायला जाते. नवरात्राचे उपवास चालू असतात 9 दिवस, तरीही मुलांचे स्कूल असते, तरीही लवकर उठून डबा करणं, घरातल्यांचं सगळं देणं, जिथल्या तिथं नाश्ता, चहा पाणी, हे सगळं ती करते. पण कधीही म्हणत नाही माझा उपवास आहे, मी थकलेली आहे. ही शक्ती नारीकडे असतेच, म्हणून तिला आदिशक्ती म्हटलं जातं स्त्रीला.